शिऊर आणि परिसरातील रस्त्यांची झालेली चाळणी शिऊर गावाच्या आरोग्याचा प्रश्न तसेच विजेच्या संबंधी प्रश्न तात्काळ सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्या यासह विविध मागण्यांसाठी माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर आणि शिष्टमंडळाने मुंबई गाठत मंत्र्यांना निवेदनाच्या माध्यमातून घराणे मांडले जोडणाऱ्या शूर सावखेड खंडाळा रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली आहे या रस्त्याने दैनंदिन रहदारी करणाऱ्या बागायतदार वस्तीवरील रहिवाशांची गैरसोय होत असल्याने त्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी रस्त्यावरील साचलेल्या पाण्यात अर्धनग्न जल आंदोलन केले होते आंदोलनाची दखल घेत जिल्हा परिषद बांधकाम विभागाने रस्त्यासाठी सव्वा कोटींचे अंदाजपत्रक तयार करून प्रस्तावित केले हा प्रस्ताव मंजूर करून शूरसह बागायतदार वस्ती सावखेड खंडाळा ग्रामस्थांना दिलासा द्यावा तसेच अंचलगाव जिरी बळेगाव रस्ता देखील मुख्यमंत्री सडक योजनेतून मंजूर करण्याच्या मागणीसाठी माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा उपाध्यक्ष बाळा पाटील जाधव उत्तमराव निक्कम वैजापूर तालुका उपाध्यक्ष संजय जाधव राष्ट्रवादीचे तालुका सरचिटणीस विजय झिंजुर्डे सौरभ लाखे यांच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे सहा ऑक्टोबरला मंत्रालयात ग्रामविकास मंत्री हसन मुश शेख यांची भेट घेत चर्चा केली आहे यावर तातडीने निर्णय घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन मंत्री मुश्रीफ यांनी दिले शूर येथील आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झालाय पंधरा ते सोळा गावांचा भार असलेल्या शूर प्राथमिक आरोग्य केंद्राऐवजी ग्रामीण रुग्णालय द्या अशी मागणी शिष्टमंडळाने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे पुन्हा केली आहे ग्रामीण रुग्णालय मंजूर होईपर्यंत आम्ही पाठपुरावा करू असे सांगताच राजेश टोपे यांनी जिल्हा परिषद औरंगाबाद यांच्याकडे प्रस्ताव मागवला असून त्यानंतर तुमच्या अपेक्षापेक्षा जास्त मोठं काम करणार असल्याचे सांगितले गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेत चर्चा झाली आहे शूरच्या विजेच्या प्रश्नासंदर्भात देखील ऊर्जा मंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहेत शूरच्या तिन्ही प्रकरणाचा सतत पाठपुरावा करून प्रश्न तातडीस नेऊ असे यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळा पाटील यांनी सांगितले संजय पागारे एमसे न्यूज शूर